आपल्यासोबत श्री जया चव्हाण आहेत. ज्या प्रकारे आपण बघतो की पहिली वेळ शपथविधीची एक आमदार म्हणून, एक्साइटमेंट आहे? नक्कीच एक्साइटमेंट असणार आहे. जे आजोबांनी केलेलं आहे, आईनी केलंय, वडिलांनी केलंय, आज ती वेळ माझ्यावर सुद्धा आलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की आमच्या कुटुंबांनी इतकी सेवा केली आहे. काय वेगळं करण्याचं आव्हान आहे? वेगळं प्रत्येक काळाची एक गरज असते. आजोबांनी त्यांच्या काळात कामं केलेले होते, आईनी आणि वडिलांनी त्यांच्या कामात जे काय काळ होतं त्यांचं त्यांनी ते कामं केले आणि वडील तर अजूनही करतायत. आणि आज मला असं वाटतं जी काळाची गरज आहे, युवकांसाठी म्हणावं, महिलांसाठी म्हणावं, जे काय प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करूया, त्यांना जास्तीत जास्त मदत करायची प्रयत्न करूया. काय सल्ला घेतलाय बाबांकडनं, काय सांगितलं तुम्हाला? सल्ला तर नाही बाळकडू आहे, पण नक्कीच मला त्यांची साथ लागणार आहे. आणि नेहमीच मला असं वाटतं माझ्या आजी आजोबांचा, आई वडिलांचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच राहिलेला आहे. आमच्या भोकर मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्ता असो, वोटर असो, त्यांचंसुद्धा आशीर्वादांचा साथ माझ्यासोबत नेहमीच असणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं चांगलंच घडेल जे काय. एक शेवटचा प्रश्न, अगदी लहानपणापासून काँग्रेसचे विचार तुम्ही बघितले, मग बीजेपीमध्ये आता आलेला आहात, तर त्या विचारसरणीमधला जो बदल आहे त्याला जुळून घेण्यात थोडेसं अडचण होते श्री जया चव्हाण यांना? अडचण नाही, मला अजून भरपूर काय शिकायचं, ही सुद्धा माझी पहिली वेळ आहे. तर मला असं वाटतं ॲज टाईम कम्स मी भरपूर काय त्यांच्याकडनं सुद्धा शिकेन आणि जे लोकांच्या हितासाठी आहे त्याच्यावर जास्त प्राधान्य देईन. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यामुळे त्या श्री जया चव्हाण त्यांनी सांगितलं की खूप काही शिकायचं आहे आणि एक वेगळी एक्साइटमेंट आज जेव्हा त्या शपथविधी घेत आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. कॅमेरॉन कृष्णा खापरेसमोर वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.